बालमित्रांनो, मी तुम्हाला नमस्कार घातला. नमस्कार म्हणजे नमः. तर बघा, तुम्हाला आठवतंय का आपण एक चित्र काढलं होतं, त्याच्यामध्ये सूर्य होता, डोंगर होता, घर होत, सकाळ झालेली होती. सकाळ म्हणजे उषककाळ. आपण ते अक्षर पाहिलं सुद्धा, विसर्ग असणारे सगळे शब्द आपण पाहिले, आणि आपण त्याच्यामध्ये आहा हे स्वरचिन्ह लपलेलं होतं ते पण पाहिलं. आपण त्याच्या जोड्या पण लावल्या. आता आपण काय करणार आहोत, हा आहा कसा लिहायचा तो आपण शिकणार आहोत, आणि तो तुम्ही खूप काळजीपूर्वक बघायचा. मी तो स्ट्रोक नुसार लिहिणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 सात भागामध्ये तो आपल्याला आहा शिकायचा आहे, आणि तो तुम्ही घरी सुद्धा तुमच्या आई वडिलांना छान छान लिहून दाखवायचा. चला तर मग शिकूया आहा. नीट बघा बरं का मुलांनो. 1, 2, 3, 4, 5 आता हा जो आहे तो पूर्ण भरून काढायचा. 6 आणि त्याच्याच खाली 7. तर हा झाला आपला आहा. तर आपण आता आहा लिहायला शिकलो. मला कोण लिहून दाखवणार आहे छान पैकी आहा? मी. वा वा, लिहून दाखव राजू. म्हणायचं बरं का छान? 1 बरोबर. 2 व्हेरी गुड. 3 4 खूप छान लिहितोय बाळा. 5 बरोबर. 6 आणि 7 खूप सुंदर, खूप छान लिहिलंस. आता तुम्ही सुद्धा काय करायचं, अशाच प्रकारे सात भागामध्ये आपला हा आहा लिहायचा. मुलांनो, आता आपण काय करूया, आहा हे अक्षर एका वेगळ्या पद्धतीने रांगोळीमध्ये काढणार आहे, आणि आपल्याला खूप मज्जा येणार आहे. तुम्हाला आवडते की नाही रंगीत रंगीत रांगोळी? तर त्याच्यामध्ये आपण आता आहा काढणार आहोत. चला तर काढूया मग आहा. बघा माझ्या मागे म्हणा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा आपण किती सुंदर आहा काढला. आता आपल्याला काय करायचंय, ते त्या आहाची घरी प्रॅक्टिस करायची आहे. दिशा, तू काढणार का आहा? हो. अरे वा, छान हुशारी बरे का दिशा. चल बर बाळा, काढा आता आहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. वा, खूपच सुंदर काढलं दिशा. आता काय करायचं बाळांना, तुम्ही जर तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुम्ही तांदूळ डाळ असं काही घेऊन तुमच्या अक्षरांचा सराव करायचा आहे मजेशीर पद्धतीने.